महापूर काळामध्ये ज्यावेळी ऊर्जामंत्री दौऱ्यावर होते त्यावेळी ते सांगत होते की आम्ही वीज कनेक्शन तोडणार नाही, कुणाचंही कनेक्शन तोडणार नाही, वसुली थांबू. आणि आता मात्र भराभर कनेक्शन तोडले जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पिकं कोमेजून जात आहेत. हा पोरखेळ कशासाठी? आणि हे जर थांबलं नाही तर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही कायदा सुद्धा हातात घेऊ. इन्कम टॅक्स याचा वापर चुकीचा होतो हे गेले 2-3 वर्ष मी सातत्यानं सांगतोय, कारण हे आता कार्यकर्ते असल्यासारखं वागायला लागलेले आहेत. मुळामध्येच महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय टोळी युद्ध सुरू आहे आणि ह्या राजकीय टोळी युद्धामध्ये शेतकऱ्यांचं झालेली वाताहात, विद्यार्थ्यांना परीक्षा अभावी फी अभावी परीक्षेला बसू न देणं किंवा त्यांचं शैक्षणिक नुकसान होणं, असे जे काही अतिशय संवेदनशील असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला पडलेले आहेत. आणि आज या सगळ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे अहेरण कांडला जामीन कधी मिळणार आणि समीर वानखेडेवर नेमकी कारवाई काय होणार. हे बाकीचे प्रश्न सगळे किरकोळ आहेत असं सगळ्यांनाच वाटायला लागलंय. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले केंद्रात आणि राज्यावरच राज्यात सत्तेवर असणारी चारही प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते जबाबदार आहेत असं मला वाटतं. खर तर आम्ही जरी चळवळीत असलो आणि आम्ही कधी कधी काही शेतकरी म्हणतात की आम्हाला गांजा लागवड करायची परवानगी द्या, पण आमच्यावर काही संस्कार झालेले आहेत. उद्याची तरुण पिढी व्यसनाधीन व्हावी असं आम्हाला कधी वाटत नाही, कारण आम्ही जगाचे अन्नदाते आहोत आणि त्याला चांगलंच मुलं खायला घालणं हे आमचं कर्तव्य असं आम्हाला वाटतं. तेव्हा आमची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्हाला गांजा लावायची परवानगी द्या असं म्हणण्याचा आत्ताही पण मी तरी करणार नाही. मात्र शेतकरी अशा मानसिकतेत का आला याचा अंतर्भूत विचार राज्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. तो बडबड करणाऱ्या लोकांच्याकडे मी लक्ष देत नाही. आणि आता हे सिद्ध झालेलं आहे की माझ्या हाकीसरशी लाखो शेतकरी रस्त्यावर येतात आणि हे फक्त अगदी आत्मस्थितीचा दोष पत्करून सांगतो, हे फक्त स्वाभिमानीलाच शक्य होतं. याचा अंतर्मुख होऊन इतर तथाकथित शेतकरी नेत्यांनी पहिल्यांदा विचार करावा आणि त्यांच्या हाकेला शेतकरी धावून काय येत नाहीत याच्याबद्दल आत्मपरीक्षण करावं. राहता राहिला प्रश्न मी कुणाबरोबर आहे, ते पुन्हा एकदा सांगतो, मी शेतकऱ्याबरोबर आहे. मी आमक्याबरोबर आहे आणि तमक्याबरोबर आहे याच काय मला देणं घेणं नाही, मी शेतकऱ्याबरोबर आहे. जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात येईल तेव्हा तेव्हा मी त्यांच्याबरोबर असेल.